रायगड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन काम करायचं आहे, पण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून रायगड जिल्ह्यासाठी शासनाकडून सन 2022-23 करता प्राप्त झालेल्या विकास निधी संबंधित यंत्रणांनीही विहित कालावधीत खर्च करावा असं प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी अलिबाग येथे जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीवेळी केलं. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, रवींद्र पाटील, महेश बालदी, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण पाटील, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अलिबाग उपवन संरक्षक आशिष ठाकरे, रोहा उपवन संरक्षक अप्पासाहेब निकत, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर पद्मश्री बैनाडे, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे तसंच शासकीय विभागांचे विभाग व कार्यालय प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत मागील बैठकीचे इतिवृत्त व त्यावरील कार्यवाहीच्या अहवालास समितीमार्फत मान्यता देण्यात आली आहे. सन 2022-23 प्रारूप आराखडा व सन 2021-22 अंतर्गत जानेवारी 2022 अखेरीस खर्चाचा आढावा सादरीकरणाच्या माध्यमातून समितीसमोर मांडण्यात आलाय. लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांमार्फत प्रलंबित विषयांचा निपटारा होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयानं केलेली अंमलबजावणी व अंतिम टप्प्यात असलेल्या विविध उपाययोजना त्वरित पूर्णत्वास न्याव्यात अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या विविध विषयांवर जिल्हा प्रशासनामार्फत तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. तसंच जिल्हा वार्षिक नियोजनाच्या निधीतून सर्वांनी मिळून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देऊ, यासाठी सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांचे योगदान निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे, असंही पालकमंत्री उदय सामंत हे म्हणालेत. आज रायगड जिल्ह्याच्या नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये 386 कोटीच्या आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे. रायगडच्या विकासासाठी सगळेच लोकप्रतिनिधी एकत्र येऊन खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बैठक पार पडली. उद्योग विभागाच्या देखील काही गोष्टींचा आढावा मी घेतला. उद्योग विभागाचं एक चांगलं मोठं विश्रामगृह रायगडमध्ये बांधण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. उद्यापासून माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी यांच्या संकल्पनेतला जो 100 रुपयामध्ये दिवाळीचे 4 जिन्नस देण्याचा जो उपक्रम होता तो उद्यापासून रायगडमध्ये सुरू होतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शिवभोजन थाळी बंद होणार, हे सरकार बंद करणार आहे, अशा पद्धतीच्या खोट्या ज्या बातम्या दिल्या जात आहेत त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. असं कुठेही शिवभोजन थाळी बंद होणार आहे असं कोणाचंही स्टेटमेंट नाही आणि ती बंद होणार नाही. इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये BDP चा जो प्रोजेक्ट आपल्या रायगडमध्ये होणार होता आणि त्याच्यावर देखील टीकाटिप्पणी केली गेली की या सरकारमुळे तो गेला आहे, तर तो कशामुळे गेला, काय गेला हे सगळ्या जनतेला माहिती आहे. परंतु तो प्रकल्प पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाकडनं करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे.